राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयात जल्लोष करण्यात आला. विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 42 आमदारांचं संख्याबळ होतं. उमेदवारांना विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. महायुतीची मतं मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहजपणे पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटाफूट टाळली. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आता विधान परिषदेत आमदार म्हणून बसले आहेत. या निमित्तानं शुक्रवारी सायंकाळी रेल्वे लाईन्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटून कार्यकर्त्यांसह जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी किसन जाधव यांनी अधिक माहिती दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, शशिकला कसपटे, रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, संगीता गायकवाड, अंजली आठवले, प्रमिला स्वामी, आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले, बशीर शेख, रियाज शेख, संजीव मोरे, चेतन नागेश गायकवाड, दशरथ शेंडगे, किरण शिंदे, अमोल जगताप, माणिक कांबळे, फुलगप्पा शासम, कौशैन कुरेशी, माऊली जरग, ऋषी येवले, दिनेश आवटे, आकाश जाधव, जितेंद्र दारलू यांची उपस्थिती होती. आज राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस आदरणीय गर्जे साहेब व राजू विटेकर साहेब या दोघांचंही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष खासदार तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळीने विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली होती आणि आज महायुतीच्या माध्यमातून गर्जे साहेबांना आणि विटेकर साहेबांचं विजयश्री महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही शिलेदार हे पक्षासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते होते. आज दादाने आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी जे पक्ष संघटनेमध्ये सातत्याने काम करतात, पक्ष संघटना आज ताग आहेत, चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून, गर्जे साहेबांच्या माध्यमातून असेल, विटेकर साहेबांच्या माध्यमातून असेल, राष्ट्रवादी पक्षाचं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पक्षाचं ज्यांनी केलेलं आहे त्या दोन्ही शिलेदारांना, गर्जे साहेबांना आणि विटेकर साहेबांना विधान परिषदेवर संधी दिलं आणि त्या संधीचं आज महायुतीच्या माध्यमातून त्यांचं विजयश्री झालंय.